नम्र विनंती, हे चैनल सब्स्क्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाइक करा। तसं आरती सुद्धा पाठ नाही लोकांना, बरेच लोकांना आरती पण नाही। आरती ज्ञानराज महाकैवल्यातील सेविती साधु संत म्हणून विधीला आम्ही काय म्हणू, आरती ज्ञान राजा महाकैवल्या तेज शिवटी साधु संत मन यधला माज। आता काय प्रगट गुह्य बोले, बरोबर ना, प्रगट गुह्य बोले, जे गुह्य होतं त्यांनी प्रगट केलं ज्ञानोबर, त्याचा अर्थ असा। आम्ही काय म्हणतो, प्रगट गुह्य बोले ईश ब्रह्म्याची चेले। तुमच्याकडे काय माहित नाही, एका बाजाराची मी मराठवाड्यात ऐकली, रामाच्या नादान पाय टेकीत चाले, असे असे आरती म्हणणारे आहेत, काय म्हणतील सांगता येणार नाही। रामाच्या नादान पाय टेकीत चाले, मंत्र पुष्पांजली लागते, ईश ब्रह्म्याची चेले। बरं जाऊ द्या, सर्वात सोपं सांगतो, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, वार्ता विघ्नाची निर्मी, ही सुद्धा आरती आम्हाला पाठ नाही। हा सुद्धा आरतीचा आम्ही फार मोठा गोंधळ करतो, साधी आरती पाठ नाही। हे बाळांनो बोलू नका, थोड्या वेळाने कृष्णा येणार आहे, मग आपल्याला आनंद घ्यायचा आहे। मोठ्या प्रेमाने बोला, राधे राधे राधे। चला, भगवान शुकाचार्य म्हणतात, राजा एकदा या मनाने भगवंताचे चरण बघितले ना राजा, परत त्याला दुसरं काही बघण्याची गरज नाही। देखिले तुमचे चरण निवांत राहिले, परत भगवंताचं रूप बघितल्यानंतर परत काही जगामध्ये बघण्याची इच्छा होईल, होळीच त्याला बघितलं ना मग परत काही बघण्याची इच्छा नाही। बाळ ध्रुवाने त्याला बघितलं, आला तर होता बाबाची राज्यगादी मागायला, मात्र त्याला बघितलं आणि पाहिली या वेधला विबैसे जीवे जडून। महाराज राज्यगादी विसरला, भगवंताने दिली तो भाग वेगळा, पण राज्यगादी विसरला, त्याला एकदा बघितलं ना परत काही बघण्याची इच्छा होत नाही। म्हणून हे मन भगवंताच्या चरणावरती अर्पण झालं ना, दे राजा परत तुला काहीच करण्याची गरज नाही। कारण वास्तविक माणसाचं जीवन काय, अरे फार अल्पस जीवन आहे। बघा माझ्या भागवतातला श्लोक, रामायणामधला गाथ्यामधला अभंग, वास्तविक माणसाचं जीवन काय, सत्य त्रेता द्वापाराने कळी, सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष, द्वापारमध्ये 1,00,000 कमी झालं, 1,000 वर्ष, त्रेतायुगामध्ये 1,00,000 वर्ष, सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष, त्रेतामध्ये 10,000 वर्ष, द्वापारामध्ये 1,000 वर्ष, कलियुगामध्ये लोकनीट वागणं म्हणून अजून 1,00,000 कापा, फक्त 100 वर्ष। आता जेव्हा महाकलियुग येईल अजून 1,00,000 कापतं काही की, कारण आता आपण कुठे 100 वर्ष या कलियुगामध्ये जगायलाच पाहिजे, कोण जगत कलियुगामध्ये, आयुष्य 100 वर्षाचं आहे, 60, 70, 65, 80 नाही झाले, तुमची पिढी 80, आमची पिढी 60, 65 खूप झाले, आम्ही 70 सुद्धा गाठेल की नाही गॅरंटी नाही मुळीच। सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, बरोबर ना, सत्ययुग गेलं, द्वापार युग आलं, त्रेतायुग आलं, त्रेतायुगामध्ये 1,00,000 कमी झालं, 10,000 वर्ष, द्वापार युग आलं, 1,00,000 कमी, 1,000 वर्ष, आता कली 1,00,000 कमी, 100 वर्ष, काय करायचं 100 वर्षांवर। म्हणून भगवान शुकाचार्य म्हणतात, राजा अल्प आयुष्य, त्यामध्ये अर्ध झोपेमध्ये घालवतो आपण, 50 झोपेमध्ये 50 म्हणजे 12 तासाची रात्र, 12 तासाचा अर्ध झोपेमध्ये गेलं ना, मग अर्ध झोपेमध्ये गेलं, अर्ध उरलेलं आयुष्य ते कशामध्ये घालवतो, बघा उरलेले 25 वर्ष कशामध्ये जातात आमचे, लहानपणापासून शिक्षणामध्ये 25 वर्ष आमच्या शिक्षणामध्ये जातात, डिग्री मिळवण्यामध्ये जातात, खेळण्यामध्ये जातात, बघा 50 झोपेमध्ये 25 डिग्री मिळवण्यामध्ये, मग काय उरलं खाली, 25 गेले खेळण्यामध्ये बालपण सांभाळण्यामध्ये, 50 गेले झोपेमध्ये, मग उरली किती, 25 ते 25 कशामध्ये,
ते 25 उरलेले 25 साखर संपली आना तेल संपला ना डालडा संपला ना थंडीचं ते वॅसलीन आना नाही का अर्थात हे आना ते आना ते आना ते आना ते आना म्हणण्यामध्ये आना आना म्हणता म्हणता कधी काना होतो ते कळत नाही महाराज उरलेले 25 वर्ष फक्त संसारामध्ये जातात ना मग काय भजनासी उरले ते पाहि गा कधी भजन करणार अब तुम कम सुमरो गे राम केव्हा भजन करायचं बालपना में खेल गवाया तरुणपन में काम आयुष्य जर आम्ही असंच घालवत असेल तर भजन कधी करतो निद्रया नियते नत्तम व्यवाहे न च वावय दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणे न बाहा राजा आम्ही भजन कधी करणार निद्रया रियते नत्तम व्यवाहे न च वावय दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणे नबा म्हणजे अर्ध आयुष्य झोपेमध्ये घातलं अर्ध कुटुंब कुटुंब सामान्यामध्ये घातलं अर्ध बालपणामध्ये घातलं अल्प आयुष्य मानव देह शतगणी लेते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहि गा तुकोबऱ्यांचं प्रमाण संतांचे प्रमाण आणि माझे भागवत आपण भाषण वेगळं नाही मी बाप काही एकच आहे फक्त मार्ग वेगळे दिले जायचं एकाच ठिकाणी मग या अल्प आयुष्यामध्ये राजा तुला भगवंताची प्राप्ती करायची नाही यासाठी या चार गोष्टीचं एकत्रीकरण कर ज्या दिवशी या चार गोष्टी एकत्रित होतील मन ताब्यातील एकदा का मन ताब्यातलं प्रभू चरणावरती लावायला सोपं आहे राजा परीक्षिते ऐकतात आणि परीक्षिते म्हणतात गुरुदेवा कळालं मला पण भगवान सृष्टी निर्माण करतात मला सृष्टीविषयी द्या मला सृष्टीविषयी ऐकायचंय प्रभू भगवान शुकाचार्य म्हणतात हे राजन पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यचे होते पाही कानोबा तेरे तेरे ते तेथे एक डालगचे निर्माण झाले तिने बाई एवढी ख्याती केली मी अगदी संक्षिप्त बोलून आता पुढे जाणार मला दशम स्कंदामध्ये पोहोचायचं राजा पूर्वी ते काही नव्हतं एकटा देव होता त्याला एकट्याला राहावे ना कर्मे ना एक लेणीची कंठे म्हणून याईने केली निर्माण 14 ही भुवने गगन मेघ चंद्र सूर्य तारांगणे पाचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो ऐसा लाधवी हा माया सूत्र धारी बस महाराज एकट्याला राहावे ना कर्मे ना म्हणून त्यांनी केलेला खटाटो जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत जे दृष्टीने दिसताना माय बाप ते माझ्या भगवंताचं रूप आहे माझ्या भगवंताचं स्वरूप आहे ना जे दिसतं ते माझ्या भगवंताचं रूप आहे म्हणून भगवंताने हे केलेला खटाटो सर्वप्रथम ब्रह्माजीला प्रकट केलं ब्रह्माजी कमळात त्या कमळामध्ये ब्रह्माजी प्रकट होतात त्या तंतूमध्ये हजारो वर्ष ब्रह्माजी त्या कमळाच्या तंतूमध्ये जातात बाहेर येतात तंतूमध्ये जातात बाहेर येतात मी कोण आहे कुठून आलो माहिती नाही माझा जन्म कसा झाला माहिती नाही दोन स्वर कानावरती पडतात 16वा आणि 21वा त आणि प ब्रह्माजी तपश्चर्या करतात आणि जगाचा बाप प्रकट होतो अरे ब्रह्मा तुम्हाला निर्माण करणारा मीच आहे तीन बोट पुढे करतात हनुवटीला धरतात आणि नाव देतात विधाता प्रभू अरे एवढं मोठं पद देतो देवा पद झाल्यानंतर मध येतो रे ऐका 2 मिनिट आता देवा ज्यावेळेस माणसाकडे पद येत ना देवा तेव्हा मध मात्र लगेच येतो रे कारण पदाच्या मागे मध येत असतो मध माझे मध माने मला जेव्हा आम्हाला पद मिळतं ना सत्ता मिळते ना खुर्ची मिळते ना त्याचे त्याचे त्याचा मध बरोबर मिळतो ते त्याचा दोषच आहे म्हणा कारण एवढं सोपं नाहीये पद पचवणं एवढं सोपं नाही मोठेपणा पचवणं मोठ होणं होणं सोप आहे सांभाळणावर एखादी वस्तू घेणं सोप आहे सांभाळणं अवघड आहे गाडी घेणं सोप आहे तिचे हप्ते भरणं अवघड आहे
बरोबर ना. लोक गाडी पाहतात तिचे हप्ते कुठे पाहतात? दारामध्ये गाडी पाहतात, हप्ते कुठे पाहतात? बायको करणं सोपं आहे, सांभाळणं फार अवघड आहे. खरंय ना, लग्न करणं सोपं आहे हो. पुढे प्रपंच, मुलं बाळ पत्नी सांभाळणं किती अवघड आहे. सगळ्यांनाच अनुभव आहे, सगळ्यांना माहिती. एकदा मोठ्या प्रेमाने बोला, राधे 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 राधे. महाराज तसं पद येण, पद आलं ना मध मागे येतो, सांभाळणं अवघड असत. ब्रह्माजी म्हणतात गुरुदेवा एवढं मोठं पद देतात, अहंकार होण्याची दाट शक्यता आहे, अहंकार होऊ शकतो. त्यावेळेस भगवंताचे वाक्य ऐका. आता आता सगळ्यांनी लक्ष द्या, फार महत्वाचं वाक्य बोलतो. सगळ्यांनी सावध व्हा, रोम रोमाची काना ऐकून हे वाक्य ऐका. मध त्यालाच होतो ज्याला